नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत। आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही उद्या पेपर देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा। त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पुणे जिल्ह्याचा पेपर देणार आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। तसेच पुढे देखील पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रकूट राजवटीत पुणे कोणत्या नावाने ओळखले जात होते? मित्रांनो, सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रावर बऱ्याचशा सत्तांनी राज्य केलं होतं, तर मित्रांनो त्यापैकी एक होते राष्ट्रकूट। यांच्या कालावधीमध्ये पुण्याला पुणवडी असं म्हटलं जायचं आणि त्यानंतर पुढे मुळा आणि मुठा या नदीच्या संगमावर वसलेलं पुण्य शहर म्हणून पुण्याचं नाव पुणे असं पडलं। ठीक आहे, लक्षात ठेवा पुणवडी। प्रश्न क्रमांक 2, मुघल कालखंडात पुणे हे कोणत्या नावाने प्रचलित होते? आता मित्रांनो, ज्याप्रमाणे राष्ट्रकूटांनी राज्य केलं त्यांच्या कालावधीमध्ये पुणवडी हे नाव होतं, तर मुघलांच्या कालावधीमध्ये पुण्याला कसबे पुणे असं म्हटलं जायचं। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय, पुण्याचं मुघल काळातील नाव काय होतं, कसबे पुणे। प्रश्न क्रमांक 3, पुणे जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात आहे? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? प्रादेशिक विचारलं, प्रादेशिक किती आहेत, 5 आहेत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश आणि विदर्भ। तर मित्रांनो यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि अहमदनगर। मग मित्रांनो पुणे कोणत्या विभागामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणजे मित्रांनो पुणे कोणत्या विभागामध्ये आहे, कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्र। त्याचबरोबर कोकण विभागामध्ये 7 जिल्हे आहेत, मराठवाडा विभागामध्ये 8 जिल्हे आहेत, खानदेशामध्ये 3 आणि विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न पहा, पुणे जिल्हा डॅश डॅश या प्रशासकीय विभागात आहे? मित्रांनो प्रादेशिक विभाग 5 आहेत, तर प्रशासकीय विभाग किती आहेत, 6 आहेत, आणि त्यापैकी पुणे हा स्वतः एक प्रशासकीय विभाग आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पुणे। ठीक आहे, पुणे जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात आहे। तर मित्रांनो इतर कोणते जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात येतात, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 4 जिल्हे आणि स्वतः पुणे असे एकूण 5 जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात। प्रश्न क्रमांक 7, पुणे जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती? मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत, कोणते कोणते, पुणे, हवेली, खेड, पुरंदर, आंबेगाव, शिरूर, जुन्नर, इंदापूर, बारामती, वेल्ली, भोर, मावळ, मुळशी आणि दौंड। ठीक आहे, 14 तालुके लक्षात ठेवा। तर मित्रांनो या 14 तालुक्यामध्ये मिळून एकूण 13 पंचायत समित्या आहेत। ठीक आहे, त्यावर प्रश्न पुढे पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 8, पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके आहेत? मित्रांनो पुणे प्रशासकीय विभागात पहिला आपण किती जिल्हे आहेत, 5 जिल्हे आहेत, कोणते कोणते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, आणि तालुके किती आहेत, 58 आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आणि 58 तालुके आहेत। वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत कारण पर्यायामुळे कन्फ्युजन नको, उद्याच पेपर होणार आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9, पुणे जिल्ह्याची उत्तर सीमा कोणत्या डोंगररांगाने बनलेली आहे? मित्रांनो पुणे जिल्ह्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, पुण्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे म्हणजे आपल्याला पुण्याच्या आसपासचा प्रदेश देखील माहीत असला पाहिजे। तर मित्रांनो पुणे जिल्ह्याची उत्तर सीमा आहे ती हरिश्चंद्र डोंगररांगाने बनलेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, पुढे देखील सीमांवर प्रश्न आपण पाहतोय। प्रश्न क्रमांक 10 पहा, पुणे जिल्ह्याची पूर्व सीमा कोणत्या नद्यांनी बंदिस्त केली आहे? मित्रांनो पुणे जिल्हा त्याच्या पूर्वेला कुकडी, घोड आणि भीमा या नद्या वाहतात आणि त्यामुळेच या 3 नद्यांनी पुणे जिल्ह्याची पूर्वसीमा बनवलेली आहे किंवा बंदिस्त केलेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा कुकडी, घोड, भीमा। प्रश्न क्रमांक 11, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? आता मित्रांनो आपण भौगोलिक सीमा पाहतोय, पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला हरिश्चंद्र डोंगररांगा होत्या, पूर्वेला भीमा, कुकडी आणि घोड या नद्या होत्या, तर दक्षिणेला नीरा नदी आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काय आहे, सह्याद्री पर्वत, लक्षात ठेवा। पुणे जिल्ह्याची 4 सीमा काय, हा पुणे जिल्हा असेल तर या ठिकाणी सह्याद्री पर्वत, या ठिकाणी हरिश्चंद्र डोंगररांगा, या ठिकाणी
भीमा, कुकडी आणि घोड या तीन नद्या, आणि दक्षिणेला नीरा नदी. ठीक आहे, आता इथून पुढे काय पाहणार आहे, त्याच्या चारही बाजूला असणारे जिल्हे. तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 12, पुणे जिल्ह्याचा पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांना अनुक्रमे कोणते जिल्हे आहेत. आता मित्रांनो ही डायग्राम पहा, या ठिकाणी हा पुणे जिल्हा आहे, तर याच्या पश्चिमेला जिल्हा आहे, पूर्वेला जिल्हा आहे, दक्षिणेला जिल्हा आहे, तर आग्नेयेला आणि वायव्येला देखील जिल्हा आहे, परंतु उत्तरेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न काय विचारलाय की पुणे जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तीन दिशांना कोणते जिल्हे आहेत. मग पहा, पूर्वेला अहमदनगर म्हणजे आजचा अहिल्यादेवी नगर, त्यानंतर पश्चिमेला रायगड जिल्हा आहे, आणि दक्षिणेला कोणता आहे, सातारा जिल्हा आहे. असे तीन जिल्हे आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय, पूर्वेला अहिल्यादेवी नगर, पश्चिमेला रायगड आणि दक्षिणेला सातारा, तीन जिल्हे आहेत. तर मित्रांनो आता आग्नेय आणि वायव्य राहिलं. आता या ठिकाणी पहा आग्नेयेला कोणता आहे, ही असते आग्नेय दिशा, आग्नेयेला आहे सोलापूर, आणि ही असते वायव्य दिशा, या ठिकाणी आहे ठाणे. मग काय आपलं उत्तर असणार आहे, आग्नेयेला सोलापूर आणि वायव्येला ठाणे हे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 14, पुणे जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत. मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग आहेत. कोणते कोणते, स्वतः पुणे, भोर, मावळ, हवेली, खेड आणि बारामती, हे 6 महसूल विभाग किंवा उपविभाग आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15, पुणे जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत. आता मित्रांनो सांगितलं होतं आपण पुणे जिल्ह्यामध्ये किती आहेत, 13 आहेत. कोणत्या कोणत्या, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, मुळशी, मावळ, शिरूर, इंदापूर, बारामती, भोर, दौंड आणि वेल्हे. आता मित्रांनो सामान्यतः काय असतं, ज्या ठिकाणी तालुका असतो त्या ठिकाणी पंचायत समिती असते. ठीक आहे, म्हणजे काय गट पंचायत असते, सॉरी. तर आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत आणि फक्त 13 पंचायत समिती आहेत, कारण पुणे जिल्ह्यातील मुख्य तालुका कोणता होता, पुणे तालुका होता. या ठिकाणी पंचायत समिती आहे का, नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16, पुणे जिल्ह्यात किती छावणी मंडळे आहेत. मित्रांनो छावणी मंडळे म्हणजे कटक मंडळे, आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती छावणी मंडळे आहेत, 3 आहेत. कोणती कोणती, पुणे, खडकी आणि देहूरोड. ठीक आहे, लक्षात ठेवा, पुणे, खडकी, देहूरोड. प्रश्न क्रमांक 17, कोणता घाट पुणे जिल्ह्याला सातारा जिल्ह्याशी जोडतो. आता मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते घाट आहेत ते देखील लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी कात्रज घाट आहे, खंबाटकी आहे, ताम्हिणी आहे, वरंधा, दिवे, बोर, माळशेज आणि नाणे इत्यादी घाट आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी विचारलेला कोणता आहे, पुणे जिल्ह्याला सातारा जिल्ह्याशी जोडणारा घाट कोणता. तर मित्रांनो खंबाटकी आणि कात्रज हे दोन घाट आहेत, ते पुणे जिल्ह्याला सातारा जिल्ह्याशी जोडतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर विचारलं की पुणे आणि माणगाव दरम्यान कोणता घाट आहे, तर ताम्हिणी घाट. आणि भोर महाड म्हणजेच पुणे आणि रायगड यांच्या दरम्यान कोणता घाट आहे, वरंधा घाट आहे. पुणे आणि बारामती, पुणे आणि बारामती दरम्यान दिवे घाट आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान बोर घाट, पुणे आणि कल्याण दरम्यान माळशेज घाट, आणि जुन्नर आणि कल्याण दरम्यान नाणे घाट इत्यादी घाट आहेत. पुढचा प्रश्न देखील त्यावरच असणार आहे, कोणता घाट पुण्याला रायगड सोबत जोडतो. मित्रांनो काय पाहिलं आपण, वरंधा घाट आहे तो भोर आणि महाड, म्हणजे पुण्यातील भोर आणि रायगडमधील महाड या ठिकाणानं जोडतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यानं कोणता घाट जोडतोय, वरंधा घाट जोडतोय. ठीक आहे, दिवा घाट कोणत्या दोन ठिकाणानं जोडतोय, तर पुणे आणि बारामती, लक्षात ठेवा. आता मित्रांनो यासोबत तुम्हाला आणखी काय पाहायचं आहे, की पुणे जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि त्या महामार्गावर येणारे घाट किंवा बोगदे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 20, पुणे जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे हवामान असते. मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सामान्यतः कोरडं आणि सौम्य हवामान असतं, कारण पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काय, सह्याद्री पर्वत. मग पुणे कुठं आलं, पर्जन्य छायाच्या प्रदेशात आलं, त्यामुळे तिथलं हवामान कसं असणार आहे, कोरडं असणार आहे, सौम्य असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 21, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात डॅश डॅश मृदा आढळते. आता मित्रांनो पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी काय आहे, सह्याद्री पर्वत आहे, आणि या ठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे, आणि त्या ठिकाणी तांबडी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे आपलं उत्तर काय, पुण्याच्या पश्चिम भागात तांबडी मृदा आढळते.
तरी मित्रांनो या ठिकाणी कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी तांबडी मृदा आढळते? तर जुन्नर, आंबेगाव, पुरंदर आणि खेड या तालुक्यामध्ये मुख्यतः तांबडी मृदा आढळते. त्याचबरोबर दौंड, हवेली, खेड आणि शिरूर म्हणजेच काय तर पुण्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी काय आढळते? तपकिरी मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 22, पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मुख्यतः काळी कसदार मृदा आढळते? मित्रांनो पुणे जिल्ह्याचा जो इंदापूर आणि बारामती तालुका आहे या दोन तालुक्यांमध्ये मुख्यतः काळी मृदा म्हणजे कापसाची काळी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक लांब नदी कोणती? मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे? भीमा नदी आहे. ही पुण्यातील मुख्य नदी आहे कारण पुण्यातील सर्व नद्या जवळजवळ सर्वच नद्या भीमा नदीला मिळतात. तर मित्रांनो या भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव या तालुक्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे आणि ही पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. ठीक आहे, तर मित्रांनो भीमा नदी आहे ती पुढे जाऊन कर्नाटकातील कुरुगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते. ठीक आहे, त्याचबरोबर या भीमा नदीच्या मुख्य उपनद्या कोणत्या आहेत? भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा, मान, वेळ, घोड आणि सिना या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. यावर प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 24, भीमा नदीचा उगम कोणत्या तालुक्यामध्ये होतो? मित्रांनो भीमा नदीचा उगम आहे तो पुण्यातील आंबेगाव या तालुक्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी होतो. ठीक आहे, तालुका कोणता आहे? आंबेगाव आहे. प्रश्न क्रमांक 25, नीरा नदी कोणत्या नदीला मिळते? आता मित्रांनो नीरा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा प्रश्न भीमा नदीची माहिती घेण्यासाठी घेतलेला नाहीये, तर आपल्याला सर्व नद्यांची माहिती हवी म्हणून सर्व नद्यांवर प्रश्न आहेत. तर या ठिकाणी नीरा नदीबद्दल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? नीरा नदी कोणत्या नदीला मिळते? आपण काय पाहूया, नीरा नदी कुठे उगम पावते? तर मित्रांनो नीरा नदी आहे ती पुण्यातील भोर या तालुक्यामध्ये उगम पावते. ठीक, विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आणि पुढे जाऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि भीमा नदीला मिळते. तर मित्रांनो प्रश्न येऊ शकतो की नीरा नदीची उपनदी कोणती? तर कऱ्हा नावाची नदी आहे ती नीरा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 26, वेळ नदी कोणत्या पठारावर उगम पावते? मित्रांनो वेळ नदी आहे ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यामध्ये सातगाव पठारावर वेळेश्वर नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी उगम पावते. ठिकाण कोणतं? वेळेश्वर. नदीचं नाव काय? वेळ. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, घोड नदी कोणत्या ठिकाणी भीमा नदीला मिळते? आता मित्रांनो घोड नदी आहे ती पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून पूर्वेकडे वाहत जाते आणि पुण्याची पूर्वसीमा बनवते आपण पाहिलं होतं. तर ही भीमा नदीची आग्नेयवाहिनी उपनदी आहे म्हणजे काय तर या ठिकाणी उगम पावते आणि या ठिकाणी येऊन भीमा नदीला मिळते. ठीक आहे, प्रश्न येऊ शकतो की घोड नदी कोणत्या दिशेला वाहते? तर ती आग्नेयेला वाहते. ठीक आहे, वायव्येकडून आग्नेयेला आणि हिचा उगम देखील पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील आहुपे या गावाजवळ होतो आणि पुढे जाऊन ती सांगवीजवळ भीमा नदीला मिळते. तर मित्रांनो घोड नदीची एकूण लांबी किती आहे? 145 किलोमीटर. एवढं अंतर जाऊन ती पुढे सांगवीजवळ भीमा नदीला मिळते. ठीक आहे, आणखी प्रश्न काय येईल घोड नदीवर की घोड नदीला कोणत्या नद्या मिळतात किंवा घोड नदीच्या उपनद्या कोणत्या? तर मीना आणि कुकडी या दोन
घोड नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 28, पुरुषोत्तम व फिरोदिया करंडक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जातात? मित्रांनो, पुरुषोत्तम व फिरोदिया करंडक स्पर्धा पुणे या जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जातात. ठीक आहे, उत्तर पाहून घ्या, याबद्दल थोडक्यात माहिती घेऊन ठेवा. प्रश्न क्रमांक 29, सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? मित्रांनो, पुण्यामध्ये तीन महत्त्वाची विद्यापीठं आहेत. कोणती कोणती? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1949. ठीक आहे, भारती विद्यापीठाबद्दल विचारलं तर 1964 आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाबद्दल विचारलं तर 1985. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, एनडीएचं मुख्यालय पुणे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे? पुणे जिल्ह्यामध्ये ते खडकवासला या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, एनडीएचं मुख्यालय. प्रश्न क्रमांक 31, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जिची स्थापना आहे ती 1952 ICMR उपसंस्थामधून झाली होती आणि तिचं मुख्यालय आहे ते पुणे जिल्ह्यातील भोसरी या ठिकाणी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, स्थापना कधी? 1952. आणि कोणाच्या अंतर्गत काम करत होते? ICMR. प्रश्न क्रमांक 32, शिवनेरी किल्ला परिसरात कोणत्या लेण्या पाहायला मिळतात? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला हा शिवनेरी किल्ला आहे, तो पुण्यापासून 93 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी सातवाहन काळातील बौद्ध लेण्या आढळतात. ठीक आहे, सातवाहन काळातील जवळजवळ 50 बौद्ध लेण्या या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बौद्ध लेणी. तर मित्रांनो, याच ठिकाणी पहा शिवाई देवीचं मंदिर आहे, ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देखील पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 34, सिंहगड किल्ला कोणत्या डोंगररांगेत आहे? मित्रांनो, सिंहगड किल्ला आहे तो सह्याद्री पर्वतरांगेच्या भुलेश्वर डोंगररांगेत आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि हा पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे, मूळ पुण्यापासून. ठीक आहे, तर मित्रांनो, हा किल्ला का महत्त्वाचा आहे? तर आपल्याला तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा माहीत असेल, तर मित्रांनो, याच किल्ल्याला मिळवण्यासाठी, म्हणजे कोंढाणा किल्ल्याला मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती आणि त्यानंतर 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नाव कोंढाणा बदलून सिंहगड असं ठेवलेलं होतं. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 35, स्वराज्याची दुसरी राजधानी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती सांगा आधी? राजगड. आणि ही कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच उत्तर आहे, स्वराज्याची दुसरी राजधानी राजगड ही वेल्हे तालुक्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आणखी प्रश्न येऊ शकतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या आई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांची समाधी कुठे आहे? तर ती मित्रांनो राजगडावर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 36, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे तो 14 मे 1657. कधी? 14 मे 1657 पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर या किल्ल्यावर झाला होता. ठीक आहे, तर त्यांच्या मृत्यूबद्दल काय सांगू शकतो आपण? त्यांचा मृत्यू हा 11 मार्च 1689 तुळापूर या ठिकाणी झाला आणि त्यांची समाधी यावर पुढे प्रश्न येणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 37, अष्टविनायकांपैकी -- गणपती हे पुणे जिल्ह्यात आहेत? मित्रांनो, अष्टविनायक किती आहेत? 8 आहेत. मोरगाव, थेहूर, सिद्धटेक, रांजणगाव, लेण्याद्री, ओझर, महड, पाली या ठिकाणी. तर मित्रांनो, यापैकी 5 पुणे जिल्ह्यात आहेत, 2 रायगड जिल्ह्यात आहेत आणि 1 अहमदनगर जिल्ह्यात आहे. ठीक आहे, 5, 2, 1 = 8 आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा पुणे जिल्ह्यामध्ये 5 कोणते कोणते आहेत? मोरगावचा, थेऊरचा, रांजणगावचा, ओझरचा आणि लेण्याद्रीचा. रायगड जिल्ह्यामध्ये कोणते 2 आहेत? महडचा आणि पालीचा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सिद्धटेकचा. ठीक आहे, या ठिकाणी कोणते कोणते गणपती आहेत त्यांची नावं तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही स्वतः पाहून पाठ करून ठेवा.
मोरगावला कोणता आहे, थेऊरला कोणता, रांजणगावला कोणता, ओझरला कोणता, हे तुम्ही पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 38, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा जन्म हा पैठणमध्ये झाला होता आणि मृत्यू किंवा समाधी ही त्यांनी आळंदी या ठिकाणी घेतली होती आणि त्यांची समाधी आळंदी या ठिकाणीच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39, जेजुरी हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे. मित्रांनो, जेजुरीला काय खंडोबा आहे. ठीक आहे, आणि खंडोबाने या ठिकाणी अवतार का घेतला होता किंवा कोणाचा वध केला असा प्रश्न येईल. तर काय, तर मनी मल्लासुराचा वध करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतलेला होता. ठीक आहे, कोणाचा, मनी मल्लासुराचा वध करण्यासाठी. यावर प्रश्न असू शकतोय. तर मित्रांनो, जेजुरी आहे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये आहे. या ठिकाणी चुकून पुणे झालेला आहे, पुरंदर तालुक्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. जेजुरी तीर्थक्षेत्र कुठं आहे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक डॅश डॅश हे पुणे जिल्ह्यात आहे. मित्रांनो, भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, कोणते कोणते आहेत? सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर. तर मित्रांनो, यापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण 5 आहेत. ठीक आहे, 12 पैकी 5 महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकी पुण्यामध्ये कोणतं आहे, तर भीमाशंकर आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड या तालुक्यामध्ये असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील इतर 4 कोणते आहेत मग? एक झालं भीमाशंकर, दुसरं घृष्णेश्वर वेरूळमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तिसरं त्र्यंबकेश्वर नाशिक, चौथं औंढा नागनाथ हिंगोली, पाचवं परळी वैजनाथ बीड. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? सर्वांना माहीत आहे, परंतु हा प्रश्न घेतला कारण काही लोकांचं कन्फ्युजन देखील असतं. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. प्रश्न क्रमांक 42, आगा खान पॅलेस पुण्यातील डॅश डॅश या भागात आहे. मित्रांनो, आगा खान पॅलेस 1892 सुलतान मोहम्मद शाह यांनी याची बांधणी केली होती. ठीक आहे, याचं बांधकाम केलं होतं आणि पुढे हे प्रसिद्धीस का आलेलं आहे, कारण 1942 ते 44 जेव्हा महात्मा गांधी पुणे या ठिकाणी होते तेव्हा या आगाखान पॅलेसमध्ये ते वास्तव्याला होते. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, आगाखान पॅलेस कुठं आहे, पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये कुठं आहे, येरवडा या ठिकाणी आहे. आणि का प्रसिद्ध झालं, तर या ठिकाणी 1942 ते 44 महात्मा गांधी वास्तव्याला होते. प्रश्न क्रमांक 43, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली होती. कधी? 11 मार्च 1691 तुळापूर या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी तुळापूरला त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुळापूर हे उत्तर असायला पाहिजे, परंतु काही वेळा पर्यायामध्ये तुळापूर नसणार आहे, तर दुसरं उत्तर काय असणार आहे मग? तर त्यावेळी काय झालं, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या देहावर त्यांनी योग्य अंत्यसंस्कार केले नव्हते, तर तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या वडू गावच्या लोकांनी काय केलं, संभाजी महाराजांचे अवयव गोळा केले आणि त्यांचा अंतिम संस्कार केला आणि त्यामुळेच तुळापूर आणि वडू बुद्रुक या दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन वेगळ्या समाधी आहेत. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, पर्यायामध्ये काय असेल, वडू बुद्रुक असेल किंवा तुळापूर असेल, दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? मित्रांनो, याचं उत्तर काय, पुणे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे म्हणजेच NGTचे पहिले हरित खंडपीठ आहे ते पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? आता मित्रांनो, आपण प्रश्न पाहिलेला होता पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आणि किती तालुके आहेत. किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर एकूण किती तालुके आहेत? 58 तालुके आहेत. त्याचबरोबर फक्त पुणे जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 14 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 46, पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? मित्रांनो, आपण काय पाहिलं, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड, ठीक आहे, पश्चिमेला रायगड, आग्नेयेला ठाणे, पूर्वेला अहमदनगर, त्यानंतर वायव्येला सोलापूर आणि दक्षिणेला सातारा, असे एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47,
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरात नाही? मित्रांनो, तुळशीबाग पुणे, शनिवारवाडा पुणे, शिवनेरी किल्ला पुणे आणि इंडिया गेट. इंडिया गेट कुठं आहे? दिल्लीला आहे, ठीक आहे, म्हणून हे नाही आहे. प्रश्न क्रमांक 48, शनिवारवाडा कोणी बांधला? मित्रांनो, 1736 ला, लक्षात ठेवा, 1736 ला शनिवारवाडा आहे तो पहिला बाजीराव पेशवा यानं पुणे या ठिकाणी बांधलेला होता. प्रश्न क्रमांक 49, कोणत्या ठिकाणी संत सोपानदेव महाराजांची समाधी आहे? मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी संत सोपानदेव महाराजांची म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या बंधूची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 50, संत तुकाराम महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? मित्रांनो, संत तुकाराम महाराज, लक्षात ठेवा, नाव काय होतं पूर्ण? तुकाराम बोल्लोबा आंबिले. जन्म कुठे झाला? पुण्यातील देहू या ठिकाणी, ठीक आहे. आणि मित्रांनो, जर विचारलं की त्यांची समाधी कुठे आहे, तर मित्रांनो, ती देखील देहू या ठिकाणी आहे. त्याचा जन्म देहू या ठिकाणी झाला आणि त्यांची कर्मभूमी ही देहूच ठरली, ठीक आहे, आणि त्यांची समाधी देखील देहू या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. तुमचा उद्याचा पुणे जिल्ह्याचा पेपर सोपा जावा. परीक्षेला पुणे जिल्ह्याबद्दल कोणताही प्रश्न आला तर तुमचा अभ्यास झालेला असावा आणि तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं, यासाठीच हा व्हिडिओ गडबडीने बनवलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये पर्याय नाही आहेत, वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा पेपर देणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच यासारखी आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरतीचा आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.